मनात एक शंका न येता जी 2 तारखेला परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीत 5 तारखेला एक संघ तर दादांच्या पाठीमाग कोणी उभा राहिलं एकत्रित एक संघ तर अभिमानानं सांगावं असं वाटतं की हा बीड जिल्हा उभा राहिला बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं झालंय असं जे आपल्याला वाटू लागलं ते सुद्धा योगेश भैयानी या ठिकाणी भरून काढलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपण आपल्या मला बंधू संबोधलंय पण मी आपल्याला माझ्याकडून एवढा विश्वास देऊ इच्छितो की दादांचं नेतृत्व उभ्या महाराष्ट्रामध्ये उभ्या देशामध्ये या ठिकाणी उभं करत असताना दादांचा एक कार्यकर्ता म्हणून जिल्हा सुद्धा मजबूतीने दादांच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी मला जे जे काही स्वतः खर्ची करावं लागत असेल जी ताकद तुमच्या माग उभी करावं लागत असेल ती सर्वस्व ताकद मोकळेपणाने या ठिकाणी दादा माझ्यावर जबाबदारी दिली पण बीडमध्ये जेवढ्या मोकळेपणाने मला काम करावं अशी माझी इच्छा असून सुद्धा मोकळेपणाने काम करता येत नव्हतं तर बीड जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा परवानगी शिवाय आम्हाला जाता येत नव्हतं ही प्रामाणिकपणाने मी सांगतो. कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना हे त्यामुळे एक नक्की आहे की जे अधूर स्वप्न ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास बीड जिल्ह्याच्या मुख्यालयातून म्हणजे बीड पासून या ठिकाणी सुरू व्हावा याच्यासाठी आपण दादांवर विश्वास ठेवून इथं योगेश भैयाच्या नेतृत्वाखाली असंख्य जण या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि बाकी जे बोलायचंय ते हातचं 27 तारखेला ठेवतो. सगळेजण 27 तारखेच्या सभेला सुद्धा येणार नाही पण मला माहितीये की बीड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक सभा घेतल्या त्या सभेचा मी साक्षीदार राहिलेलो सभेचा प्रेक्षक म्हणून साक्षीदार राहिलोय अनेक ऐतिहासिक सभेचा काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी साक्षीदार राहिलेलोय अनेक सभेचा नियोजन करणारा ऐतिहासिक म्हणून कार्यकर्ता या ठिकाणी राहिलेलो आहे पण येणारी 27 तारखेची सभा आम्हीच केलेल्या रेकॉर्ड ब्रेकिंग सभेचं रेकॉर्ड मोडणार हा शब्द देतो.